स्वागतम सुस्वागतम नहि ज्ञाने ज्ञानेन सदृशं कवित्रमिहं विद्यते म्हणजेच शिक्षणापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही असं ब्रीदवाक्य असणाऱ्या कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी अकॅडमी आणि ट्रिपल आय टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा 6 दिवसांचा फाउंडेशन कोर्स आयोजित केलेला आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंगच का, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये काय काय उपलब्धता आहेत, इंजिनिअरिंगसाठी लागणारी अर्हता, प्लेसमेंटसाठी होणारी तयारी आणि ऍडमिशनसाठी लागणारी कागदपत्र आणि इतर गोष्टी या 6 दिवसात आपण डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण ट्रिपल आय टी पुणे म्हणजेच भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थांचे डायरेक्टर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेला आहे. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो. प्रोफेसर अनुपम शुक्ला सर, साधन नमस्कार. मैं ट्रिनिटी अकेडमी ऑफ इंजीनियरिंग पुणे संस्था का धन्यवाद देना चाहता हूं कि इस कार्यक्रम के माध्यम से आप सबके साथ अपने विचारों को साझा करने का अवसर प्रदान किया है. इस कार्यक्रम के माध्यम से मैं आपको अवगत कराना चाहता हूं कि भारत सरकार द्वारा जो नई शिक्षा नीति आई है वो स्कूल शिक्षा से लेकर उच्च शिक्षा एवं शोध संस्थानों तक में गुणात्मक परिवर्तन करेगी. नई शिक्षा नीति में 5वीं तक की पढ़ाई मातृभाषा में होगी. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर से ही व्यावसायिक शिक्षा में को बढ़ावा दिया जाएगा. सरकारी एवं निजी शिक्षा संस्थानों के लिए एक समान मापदंड होगा. छात्राओं की शिक्षा में बढ़ावा देने के लिए जेंडर इंक्लूजन फंड बनाया जाएगा. सामाजिक आर्थिक रूप से पिछड़े वर्ग के छात्रों को बढ़ावा देने हेतु विशेष शिक्षा क्षेत्र बनाया जाएगा. मल्टीपल एंट्री एग्जिस्ट का प्रावधान है. यूजी प्रोग्राम अब 3 या 4 वर्ष का होगा. पीजी प्रोग्राम 1 या 2 वर्ष का होगा. इंटीग्रेटेड 5 वर्ष का बैचलर्स मास्टर्स प्रोग्राम इंजीनियरिंग का होगा. क्रेडिट ट्रांसफर और एकेडमिक बैंक ऑफ क्रेडिट का भी प्रावधान है. रिसर्च इंटेंसिव एवं टीचिंग इंटेंसिव यूनिवर्सिटीज होंगी. नो रिजिड सेपरेशन बिटवीन आर्ट्स एंड साइंस, बिटवीन करिकुलर एंड एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज का प्रावधान रखा गया है. 12वीं की परीक्षा पास करने के बाद हर छात्र अपने उज्जवल भविष्य के सपने सजोए हुए आगे अंडर ग्रेजुएट और पोस्ट ग्रेजुएट कोर्स करना चाहता है. इस अवस्था में छात्रों में बहुत भ्रम की स्थिति रहती है कि किस क्षेत्र में आगे पढ़ाई करी जाए जिससे उन्हें जीवन में अच्छी नौकरी और समाज में प्रतिष्ठा प्राप्त हो सके. हमारे देश में विश्व स्तरीय अनगिनत विश्वविद्यालय हैं जो विभिन्न क्षेत्र में डिग्री प्रदान करते हैं. कम्युनिकेशन स्टडीज जिसमें जर्नलिज्म, मास कम्युनिकेशन, ब्रॉडकास्टिंग, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन और लॉ आदि के पाठ्यक्रम हैं. आर्ट्स और कॉमर्स के क्षेत्र में विभिन्न पाठ्यक्रम हैं. साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग एंड मैथमेटिक्स के विभिन्न पाठ्यक्रम हैं. छात्रों में इंजीनियरिंग के प्रति ज़्यादा रुझान देखा गया है. हर वर्ष लाखों छात्र इंजीनियरिंग कॉलेज में दाखिला लेते हैं. इंजीनियरिंग की पढ़ाई के प्रति छात्रों में ज़्यादा रुचि इसलिए है क्योंकि इसकी समाज में ज़्यादा प्रतिष्ठा है. इंजीनियरिंग की पढ़ाई करने के बहुत फायदे हैं जो आज मैं आपसे बताना चाहता हूँ. पहला, तकनीकी शिक्षा में पढ़ाई करने से छात्रों में रचनात्मक सोच का विकास होता है जिससे उनमें नवाचार की भावना उत्पन्न होती है. नवाचार के माध्यम से छात्र समाज की विभिन्न समस्याओं का निराकरण कर सकता है जिसका फायदा गरीब लोगों को सीधा प्राप्त होता है जिससे उनके जीवन में बदलाव आता है. जैसे कि स्मार्ट फिजिकल आईटी इंफ्रास्ट्रक्चर, एफिशिएंट एंड इंटेलिजेंट ट्रांसपोर्टेशन, ऑटोमेटेड मेडिकल सिस्टम, स्मार्ट असिस्टेंस, सोशल नेटवर्किंग, एरोस्पेस आदि. ये विभिन्न क्षेत्र छात्र को अवसर प्रदान करते हैं कि वह अपने देश की उन्नति में सहायक बने और आत्मनिर्भर बने. यह विभिन्न क्षेत्र नौकरी के भी अवसर प्रदान करते हैं. आपको जानकर प्रसन्नता होगी कि 500 सीईओ विश्व के इंजीनियर ही हैं. इन क्षेत्रों में काम करते हुए आत्मसंतुष्टि की प्राप्ति होती है जब हम समाज में अपना योगदान देते हैं. इंजीनियरिंग की डिग्री करने के बाद सैलरी भी अन्य डिग्री होल्डर से ज्यादा मिलती है. समाज में प्रतिष्ठा मिलने की वजह से हमारा आत्मसम्मान भी बढ़ता है. इंजीनियरिंग पाठ्यक्रम में पढ़ाई करने से हमारे अंदर सोच की व विवेचना करने की ज्यादा क्षमता उत्पन्न होती है जो हमारे व्यक्तित्व को निखारती है. इंजीनियरिंग में बहुत सारी ब्रांचेस हैं जैसे कि इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, सिविल, इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन, कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आदि. सभी ब्रांच में नौकरी के बहुत अवसर हैं. छात्रों को एडमिशन लेने के बाद मेहनत से पढ़ाई करने की जरूरत है. आजकल रोबोटिक्स,
इंटरनेट ऑफ थिंग्स, साइबर सिक्योरिटी और आर्टिफिशियल इंटेलिजेंस के क्षेत्र में हमारे देश में इंजीनियर्स की बहुत आवश्यकता है। रोबोटिक्स एक इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट है। रोबोट एक वर्चुअल इंटेलिजेंट एजेंट के रूप में काम करता है। रोबोट की एप्लीकेशन डिफेंस, मेडिकल असिस्टेंस, ऑटोमेशन, मैन्युफैक्चरिंग, न्यूक्लियर पावर प्लांट आदि में होती है। इसमें रोजगार के बहुत सारे अवसर हैं। इंटरनेट ऑफ थिंग्स यह एक उभरता हुआ क्षेत्र है जो बहुत सारी वस्तुओं को इंटरनेट से जोड़ता है। डाटा जो कि सेंसर से निकलते हैं उनको प्रोसेस करके बहुत सारी एप्लीकेशन में यूज करता है, जैसे कि ऑटोनोमस सिस्टम डेवलप जिसमें ह्यूमन रहित कार्य कर सकें। इसकी एप्लीकेशन होम इंडस्ट्री ऑटोमेशन, स्मार्ट इंफ्रास्ट्रक्चर, स्मार्ट मीटरिंग, मेडिकल एंड हेल्थ केयर, इंटेलिजेंट ट्रांसपोर्ट सिस्टम, इंजीनियरिंग मैनेजमेंट आदि। यह क्षेत्र रोजगार के बहुत अवसर प्रदान करता है एवं अच्छी सैलरी भी मिलती है। साइबर सिक्योरिटी का क्षेत्र की अत्यंत आवश्यकता है। जब बहुत सारा डेटा एवं यंत्र इंटरनेट से जुड़ते हैं तो हमेशा डाटा चोरी होने की या छेड़छाड़ होने का डर बना रहता है। इसलिए इस क्षेत्र में कुशल इंजीनियरिंग छात्रों की बहुत आवश्यकता है। इस क्षेत्र में अनेक पद हैं, जैसे कि साइबर सिक्योरिटी एनालिस्ट, साइबर सिक्योरिटी इंजीनियर आदि। अच्छे इंजीनियरिंग विद्यार्थियों के अभाव की वजह से इन पदों पर सैलरी भी बहुत ज़्यादा अच्छी है। आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक ऐसा नाम है जिससे सभी छात्र परिचित हैं। गूगल द्वारा स्वचालित कार इसका एक उदाहरण है। आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस हर जगह इस्तेमाल होता है। इस क्षेत्र में रोजगार के बहुत अवसर हैं। इंजीनियरिंग छात्रों को न सिर्फ रोजगार के अवसर देती है बल्कि आत्मनिर्भर बनाती है कि वो अपना स्वयं का रोजगार खोलें और दूसरों को नौकरी के अवसर प्रदान करें। अंत में मैं कल्याण जाधव जी एवं डॉक्टर नीलेश उक्के जी का बहुत आभारी हूँ और दिल से धन्यवाद देना चाहता हूँ। इस कार्यक्रम के माध्यम से मुझे आप सबसे जुड़ने का मौका मिला। मैं छात्रों से यही कहना चाहता हूँ कि इंजीनियरिंग के क्षेत्र में बहुत रोजगार हैं, बहुत अवसर हैं। आप लगन व मेहनत से पढ़ाई करें, आपको सफलता जरूर मिलेगी। मैं आप सबको आपके उज्ज्वल भविष्य की शुभकामना देता हूँ। नमस्कार, जय हिंद। थैंक यू सर फॉर योर वैल्यूएबल गाइडेंस। Now I would like to give introduction about today's chief guest who has spoken now. I will give brief introduction about him. That is Professor Anupam Shukla. He is currently working as a director of Indian Institute of Information Technology, Pune. Earlier to this, he was founding dean of sponsored research and consultancy, a professor in Department of Information and Communication Technology at ABB Indian Institute of Information Technology and Management, Gwalior. And a visiting professor at Florida International University, USA, and at Indian Institute of Management, IIM, Rohtak. He has around 32 years of teaching and research experience that includes administrative experience. He is globally renowned for his research on artificial intelligence, which has won him several academic accolades and resulted in collaborations with academicians across the world. He has been awarded Distinguished Professor by Computer Society of India, Mumbai in 2017, Devang Mehta National Education Award for Best Professor 2016, Professor Rais Ahmed Memorial Award, Acoustical Society of India in 2015, Engineering Professor of Month, Higher Education Review India 2014, Best Paper Award, Institute of Engineers India 2006, University Gold Medal from Jadavpur University, Kolkata, 1998, for scoring highest marks at master's level, and Young Scientist Award, Madhya Pradesh Council of Science and Technology, Bhopal, 1995. He is the author of 4 patents, 4 books published by international publishers such as CRC Press, USA, and Springer, Berlin, 190 peer-reviewed publications, editor of 3 books published by IGI Global Press, USA, and mentor of 18 doctorate and 116 postgraduate thesis. He has successfully completed 13 government-sponsored projects worth rupees 10 crore aimed at developing IT applications for Indian farmers, skill development of the Indian youth, and infrastructure development at parent institutes. He is currently a member of Project Review and Steering Group at METIAN Project Review Committee at DST. He is nominated expert member of Accreditation Committee of NBA, Government of India.
Thank you, sir. Now, today we are having our speaker, Dr. K.B. Gowri, sir. So before that, I would like to hand over the mic towards Honorable Principal, sir, Dr. N.J. Uke, sir, to give an opening speech. Over to you, sir. Thank you, Professor Kedar. सर्वांना नमस्कार. मी प्राचार्य निलेश उके, कल्याणराव दादव एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य. सर्व पालकांना आणि अभियांत्रिकीमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझे स्वागत. आणि मी सर्वांचे चांगल्या मार्काने पास झाले याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. पुढच्या काही दिवसांमध्ये इंजिनिअरिंगचे ॲडमिशन प्रोसेस चालू होतील आणि प्रत्येक पालकाच्या मनामध्ये, प्रत्येक मुलाच्या मनामध्ये काही ना काहीतरी शंका असणार आहेत. पुढच्या 5 दिवसांमध्ये आजपासून आपण जे हे वेबिनार चालू केलेले आहेत, फाउंडेशन कोर्स इन इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्स, या पुढच्या 5 दिवसांमध्ये आमचे फॅकल्टी, काही आत्ताच तुम्ही IIIT डायरेक्टर्स, आणि मला सांगण्यात फार अभिमान वाटतो की IIIT पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे, हे आमच्या KGIIच्या अंडर अम्ब्रेलामध्ये येते आणि ते इथे आमच्या कॉलेजमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या ज्या शंका निशंका तुमच्या डोक्यामध्ये असतील, काही ॲडमिशन्स कसे घ्यायचे, स्कॉलरशिप कुठल्या मिळतात, फी कशी ठरवायची, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, ह्या सर्व गोष्टी, आणि फर्स्ट इयरला आल्यानंतर मुलं काय शिकतात, आता जे सर म्हटले होते की सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे विषय कसे हाताळले जातात, यांचं कसं, कुठल्या ब्रांचमध्ये याचं खूप महत्व दिला जातो, किंवा यांना याच्यापासून नोकऱ्या कुठल्या मिळतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या 5 दिवसांमध्ये सायंकाळी 1 तास हे वेबिनार्स आम्ही अरेंज केलेले आहेत. तर आजचा वेबिनार डॉक्टर के बी गवळी, जे मेकॅनिकलचे विभाग प्रमुख आहे, ते आज सुरुवात करतील. तरी मी सगळ्यांना विनंती करतो की 5 ते 6 जो आपला वेळ दिलेला आहे, त्यामध्ये सर्वांनी युट्यूबमध्ये असो किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लाईव्ह हे सेशन बघावे. तुमचे ज्या काही प्रश्न आहेत ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाका आणि आम्ही त्या प्रश्नाचे सगळे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आणि उत्तर नाही मिळालं तर कदाचित ऍट द एंड ऑफ द डे, त्यावेळेस आपल्या शेवटच्या दिवशी असेल, पुन्हा आपण काही एक्सपर्ट्स बोलवून पॅनल डिस्कशन करून आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतील. पुन्हा एकदा मी सर्वांचे स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याची अनुमती देतो. थँक्यू मिस्टर केदार. थँक्यू सर. नाऊ व्हाय इंजिनिअरिंग, द टुडे स्पीकर डॉक्टर के बी गवळी सर. नाऊ आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस हिम फर्स्ट बिफोर हिज स्पीच. सो हिज स्पीकर डॉक्टर के बी गवळी सर, HOD मेकॅनिकल. ही हॅज कम्प्लिटेड PhD इन मेकॅनिकल, MTech इन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग. He has completed his graduation in mechanical engineering. He has experience about 21 years and research interest is industrial engineering, job shop schedule, manufacturing engineering, and his research publications and citations. So he has published 5 papers in international journal, then 6 in international conference and 4 in international journal. Now I would like to invite Dr. K.B. Gowri sir. Dr. K.B. Gowri sir, over to you sir. येस सर. थँक्यू सर. एम आय ऑडिबल, माझा आवाज येतोय सर्वांना? येस. 12वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक के बी गवळी, कल्याणराव जाधव एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि फाउंडेशन कोर्स फॉर इंजिनिअरिंग ॲस्पायरंट्स ही जी 6 दिवसाची वेब सिरीज आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे, त्या वेब सिरीजचा 6व्या दिवसापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशीही या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी विनंती करतो. कारण या वेब सिरीजमधून अनेक विषय हाताळले जाणार आहेत. जसं आमच्या आत्ता प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की अगदी ॲडमिशनपासून ते स्कॉलरशिपपर्यंतच्या अशा अनेक गोष्टी आणि त्याची इत्यंभूत माहिती या वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा आमचा मानस आहे. विद्यार्थी मित्रो, 12वीची परीक्षा ही आयुष्यातली एक महत्त्वाची परीक्षा मानली जाते. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट पिरियड ऑफ लाईफ, इट्स डिसिजन मेकिंग. आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावरती आपण
उभे आहोत याची जाणीव आज प्रत्येक 12वी पास झालेल्या विद्यार्थ्याच्या आणि त्याच्या पालकाच्या मनात निश्चितच आहे. एक साधं उदाहरण द्यायचं तर अंगामध्ये आपण जेव्हा शर्ट अडकवतो चढवतो तेव्हा आपण शर्टाचं पहिलं बटन लावतो आणि शर्टाचं पहिलं बटन जर चुकीचं लागलं तर उर्वरित बटन्स आणि घातलेल्या शर्टची अवस्था ही वेगळी सांगायला नको. अगदी सेम प्रोसिजर आहे. आत्ता 12वी झाल्यानंतर जो तुम्ही निर्णय घेणार आहात तो घेतलेला निर्णय हे तुमचं पुढचं आयुष्य कसं असेल हे ठरवण्यासाठी उपयुक्त ठरणारा तो निर्णय असेल. 12वी झाल्यानंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग, सो दीज आर दी मोस्ट टू कॉमन करिअर ऑप्शन्स प्रिफर्ड बाय दी स्टुडंट्स. अँड अगेन इन दॅट मी माझ्या स्पीचमध्ये मराठी आणि काही ठिकाणी इंग्लिश असं कॉम्बिनेशन घेतो कारण जे माझं प्रेझेंटेशन असेल ते पण इंग्लिशमध्ये असणार आहे. सो चूजिंग अँड इंजिनिअरिंग option, why it is better? So there is a reason for choosing an engineering option because it has various advantages, because the advancement of the society, it depends upon the engineers and their technical innovation. Mitro, COVID-19 yala atta apan sagalejan face karat ahot. एका डॉक्टरचा इन्कम कधी वाढतो तर जेव्हा समाजामध्ये रोगराई पसरते तेव्हा, किंवा एखादे पेशंट आजारी पडतो तेव्हा त्या डॉक्टरचा इन्कम वाढतो. एका वकिलाचा इन्कम कधी वाढतो, समाजामध्ये जर भांडण तंटा निर्माण झाला तर आणि तरच एका वकिलाचा इन्कम वाढतो. बट थिंक ऑफ अन इंजिनियर्स इन्कम, द इंजिनियर्स इन्कम इज रिलेटेड विथ ॲडव्हान्समेंट इन द सोसायटी. समाजाची प्रगती त्याच्यावरती त्या इंजिनियर्सचा इन्कम डिपेंड आहे. म्हणजे समाजाची प्रगती साधून एक त्याच्यातून त्याला उत्पन्न मिळतं, म्हणजेच एक नोबेल प्रोफेशन आहे असं मी म्हणेन. सो आय वॉज टॉकिंग अबाउट द ॲडव्हान्समेंट अँड टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन. COVID-19 सिच्युएशनमध्ये आज महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून असेल आणि या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तर याच्या मागची खरी स्टोरी आहे, ती सक्सेस स्टोरी आहे, त्याच्या मागे आहे इंजिनियर. हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे कुणी निर्माण केले? इंजिनियर्स आर देअर. सो विथ दिस ब्रीफ इंट्रोडक्शन लेट मी टेक यू टुवर्ड्स अवर फर्स्ट टॉपिक ऑफ द डे अँड लेट मी शो माय प्रेझेंटेशन टू यू about why engineering. So the presentation, tena fakt tikade share kele ka ba. So make a difference, be an engineer. Once again, I welcome you all on behalf of Trinity Academy of Engineering, ours is NAC A Grade Accredited Institute. So I am Dr. KB Gowli, professor and head of Mechanical Engineering Department, will take you to a tour of why engineering and what tomorrow's engineers are supposed to. इंजिनियरची काय व्याख्या आहे बघा. द वन हू मेक्स लाईफ इझी अँड स्मार्ट अँड मेक एव्हरीथिंग इन सोसायटी टू लिव्ह विथ स्माइलिंग फेस. मी आत्ताच सांगितलं समाजाची उन्नती, समाजाची प्रगती म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम हे इंजिनियर्सचं काम आहे. ते जर इंजिनियर्सचं काम असेल तर मग व्हॉट अँड इंजिनिअरिंग मीन्स, इंजिनिअरिंग म्हणजे काय? सो इंजिनिअरिंग इज बिहाइंड एव्हरीथिंग फ्रॉम युअर स्मार्टफोन टू द शूज ऑन युअर फीट. अगदी सकाळी उठल्यापासून तुम्ही जी टूथपेस्ट वापरता तिथंपासून, तुम्ही जे शूज पायामध्ये घालता तिथंपासून, ते तुमच्या हातामध्ये असणाऱ्या स्मार्टफोन पर्यंत
everywhere. It all starts what you learn in your school, and it can be creative, hands-on, practical work, and most important is problem solving. इंजिनिअरिंग युजेस युअर मॅथमॅटिक्स सायन्स स्पेशली फिजिक्स जे तुम्ही स्कूलमध्ये शिकलेला आहात अकरा बारावीमध्ये शिकलेला आहात त्या नॉलेजचा उपयोग करायचा आहे फॉर सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम्स ऑफ द सोसायटी दॅट इज नथिंग बट अन इंजिनिअरिंग कोर्स सो इंजिनिअरिंग कॅन वर्क विथ मटेरियल्स टू डिझाईन एव्हरीथिंग इन्क्लुडिंग इव्हन स्पोर्ट्स अँड इव्हन द क्लॉथिंग ऑल्सो इंजिनियर्स कॅन फाइंड अ वेज टू प्रिझर्व द फूड्स And not only that, my friends, he can make the latest skin care products, skin care beauty product tayar karnyacha kaam sudha ek engineer karu shakto. Kasa karu shakto hai apan majya pudhcha presentation madhe apan janar. So what an engineer? Mi sangitla, engineer make a difference to the world. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कदाचित खेडोपाड्यातून बरेचसे विद्यार्थी पालक आज आमचा हा वेबिनार पाहत असतील माझ्या गावी जायला कच्चा रस्ता होता तो पक्का कसा करता येईल लोकांना कशी सुविधा उपलब्ध करून देता येईल सो इट मेक्स अ डिफरन्स टू द वर्ल्ड इट मेक्स अ डिफरन्स टू द सोसायटी हे काम एक इंजिनियर करतो कसं करतो इंजिनियर युजेस देअर नॉलेज अँड स्किल टू मेक द थिंग्स टू वर्क He take an idea and turn into reality. मी आता सांगितलं माझ्या खेडेगावात जाणारा कच्चा रस्ता मला पक्का करायचा ही माझी आयडिया आहे आणि ती आयडिया जेव्हा माझी रियालिटी मध्ये उतरवण्याचं काम असेल फॉर दॅट इंजिनियर युजेस हिज क्रिएटिव्हिटी टू फाइंड अ सिम्पल सोल्युशन इव्हन फॉर अ डिफिकल्ट प्रॉब्लेम अँड ही हॅज टू वर्क एज अ पार्ट ऑफ टीम दॅट इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अन इंजिनियर Oh, that's what I was talking about. Engineering is everywhere in places you might not think. आपण विचार सुद्धा करू शकणार नाही अशा प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंग आहे विद्यार्थी मित्र See, developing the apps and computer games on the future, that is also an engineering. So what this picture shows, प्रगती झाली वाहनांची संख्या वाढली पण त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल यावरती चालणाऱ्या वाहनांच्यामुळे जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे दॅट इज अ चॅलेंज इन फ्रंट ऑफ द सोसायटी अँड ऑफकोर्स इन फ्रंट ऑफ द ऑल इंजिनियर्स सो सोल्युशन हॅज टू बी प्रोव्हाइडेड बाय द इंजिनियर तेच इंजिनियरचं काम आहे चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं आहे आणि सिम्पल सोल्युशन्स त्याच्यावरती द्यायचे आहेत So making better and greener and safer transport, my friends, in coming days, electrical vehicle will be bouncing like anything and lot of career opportunities will be available as far as mechanical engineers are concerned or even though electrical engineers are concerned. बऱ्याच वर्षापूर्वी झालेला किल्लारीचा भूकंप तुम्हाला आठवत असेल So, still minimizing the damage which is caused by the earthquake होऊच नये किंवा होणारच असेल तर त्याची प्री इंटिमेशन आपल्याला कसं मिळेल हे प्रगत तंत्रज्ञान डेव्हलप करण्याचं काम आहे इंजिनियर्स आहे मित्र आणि जे होणारं पुढचं डॅमेज आहे ते पुढचं नुकसान आहे ते टाळायचं काम ते टाळायचं चॅलेंज आजच्या प्रत्येक इंजिनियर समोर आहे आजही अगदी खेडोपाडे असो किंवा शहरातील सुद्धा काही स्लम एरियाज मध्ये असो पिण्याच्या स्वच्छ पाण्याची तितकीच कमतरता आहे मित्र अँड अन इंजिनियर्स जॉब इज टू हेल्पिंग एव्हरी वन इन द वर्ल्ड टू ऍक्सेस अ क्लीन ड्रिंकिंग वॉटर दॅट ऑल्सो इज अ जॉब ऑफ अन इंजिनियर नॉट ओनली दॅट Engineer can work with athletes and he can help our nation to succeed even in the sports. Look at this. So research and development in life saving and medical equipment. बऱ्याच दिवसापूर्वी आमिर खानचा आलेला तो पिक्चर थ्री इडियट्स तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यामध्ये
एक इंजिनियर एका डॉक्टरचं काम करतोय, डिलिव्हरीचं काम करतोय, त्याच्यातील एक फिल्म स्टोरी जरी बाजूला ठेवली तर इट्स अ रियालिटी. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन लाईफ सेव्हिंग अँड मेडिकल इक्विपमेंट, सो इट्स अ जॉब ऑफ अन इंजिनियर. इंजिनियर कॅन डू दॅट अँड सपोज टू डू दॅट. डीजे सगळ्यांचा आवडता ॲटम, मग तो गणपती उत्सव असो, एखादी जयंती असो, एखादा कार्यक्रम असो, आवाज वाढव डीजे. आणि डीजेने आवाज वाढवल्यानंतर त्या आवाजाच्या ठेक्यावरती नाचणारी तरुणाई आणि थिरकणारी पावलं, आपल्याला तो फक्त डीजे दिसतो की जो त्या मिक्सरवरची बटणं खालीवरती करतो आणि तरुणाईला थिरकायला लावतो. पण मित्र हो, द रियल क्रेडिट गोज टू द इंजिनियर हु इज क्रिएटिंग द लाईट अँड साऊंड सेट्स फॉर ऑल दॅट म्युझिक फेस्टिवल. सो द बॅकबोन ऑफ दीज फेस्टिवल्स आर द इंजिनियर्स, रिमेंबर दॅट. डिझायनिंग सॅटेलाइट्स अँड इनॅबलिंग द स्पेस एक्सप्लोरेशन, आकाशात भरारी घेण्याचं काम हे सुद्धा इंजिनियरला करायचं आहे आणि इंजिनियरच करतात. हो, लुक ॲट दिस, थाउजंड्स ऑफ पीपल ऑन ए कॉमन प्लेस सगळे बसतायत आणि एखादी मॅच असेल ते एन्जॉय करतायत, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम, सो क्रिएटिंग द इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द स्पोर्ट्स स्टेडियम्स किंवा अगदी रेल्वेचं नेटवर्क असेल, सो एव्हरीवेअर यू विल फाइंड इट्स अ जॉब ऑफ एन इंजिनियर अँड इंजिनियर्स आर डुईंग ऑल दीज थिंग्स. दॅट इज इंजिनिअरिंग इज एव्हरीवेअर इन द प्लेस यू माइट नॉट इवन थिंक ऑफ. सो डेव्हलपिंग फ्युचरिस्टिक फॅशन्स, फॅब्रिक्स अँड वियरेबल टेक्नॉलॉजी. जस्ट नाव काही दिवसापूर्वीच मी ऐकलं की कोविड फॅब्रिक नावाचं फॅब्रिक डेव्हलप करण्याचं काम हे इंजिनियर करतायत. व्हॉट इज दॅट कोविड फॅब्रिक? सो दॅट कोविड जो काही व्हायरस आहे तो त्या फॅब्रिकवरती जास्त काळ टिकू शकणार नाही. सो ऑलरेडी इंजिनियर्स हॅव स्टार्टेड डुईंग देअर रिसर्च अँड डेफिनेटली दे विल कम आउट विथ द कोविड फॅब्रिक ऑल्सो. तेच मी सांगत होतो, डेव्हलपिंग द फ्युचरिस्टिक फॅशन अँड इवन द फॅब्रिक्स there is also an engineering. So to see everywhere starting pasuncha ja mi tumhala sagle slide dakavlya ya pratyek thikani fakt ani fakt engineering ani engineers, nothing other than that. Now I will take you to the tour of some real engineers, tomorrow engineers, and all these are Trinitians, Mitro. Trinitians, it stands for, these all are our students, students of Trinity Academy of Engineering, Pune. Look at Jyoti, Rishi, Akshay, Jaya, Parag, Vaibhavi, Ankit, Ankita, Atharva, and many more to come. Here are the few of the Trinitians. Now we will go to the tomorrow's engineers. जे इंजिनियर होऊन बाहेर पडतायत ते काय करू शकतात आणि मग इंजिनिअरिंग करावं का वाटलं त्यांना. द क्वेश्चन वाय इंजिनिअरिंग अँड आन्सर गिव्हन टू दॅट क्वेश्चन बाय ऑल द ट्रिनिटियन्स. लुक ॲट द आन्सर गिव्हन बाय ज्योती. सी इज अ मेंटेनन्स अँड असिस्टन्स टीम लीडर. काय एज्युकेशन आहे तिचं? सी इज हॅव्हिंग डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. And what made, what inspired her to become an engineer? What she says, I have always strived to get the best out of myself and secure a career which would be both interesting and full of prospect so that I can learn every day and constantly develop myself. Ek interesting ani prospects asnara career ki jachatun pratyek divshi pratyek वेळे आणि प्रत्येक तासाला से प्रत्येक मिनिटाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी या कोर्समधून ही प्रत्येकाला मिळत असते.
And that's what Jyoti says. That's what Jyoti says. Look at Rishi Bhate, senior design engineer. Kaam kya hai sir? Design the hardware and software for digital mixers used to produce the audio for live theater shows, for music events. काय त्याचं एज्युकेशन आहे? डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. अँड द क्वेश्चन अगेन, वाय इंजिनिअरिंग? व्हॉट डू यू लाईक मोस्ट ऑफ अबाउट युअर जॉब? जॉब बद्दल तुला काय छान वाटतं असा प्रश्न जेव्हा त्याला विचारला गेला, द अँसर इज द मोमेंट वेन द म्युझिक हिट्स द ऑडियन्स अँड दे गो क्रेझी अँड दे कॅन पिक अप आउट ऑफ ऑल द डिटेल्स ऑफ द साऊंड्स. We are the unsung heroes, the guys behind the scenes. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की त्या डीजेच्या तालावरती थिरकणारी पावलं तरुणाई, ती जेव्हा थिरकायला लागते आणि त्याचं समाधान कुणाला मिळतं, तर त्या बॅकग्राऊंड मध्ये जो काम करतोय, जो रिअल अनसंग हिरो आहे, जो डिझाईन इंजिनियर आहे, हे क्रेडिट मित्र हो त्याचं आहे. Look at Ankita, traffic control engineer. So designing and putting into traffic control schemes at new crossings and making changes into existing traffic signals. Gramin bhagatil vidyarthi astil palak astil tyanna traffic cha prashna evda bedsavat nahi, pan Pune asel, Mumbai asel, Bangalore asel, Hyderabad asel, asha ja anek metros ahet, Delhi asel, ya metro city madhe rahnare ji loka ahet, अहो अक्षरशः त्या ट्राफिकने वैतागून जातात. सो द जॉब ऑफ एन इंजिनियर, काय क्वालिफिकेशन आहे तिचं? शी इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. सो व्हॉट इन्स्पायर्ड यू टू बिकम एन इंजिनियर? काय इंजिनिअरिंग करावं असं वाटलं? वाय इंजिनिअरिंग? सो आय रिअली वॉन्टेड टू हॅव अ करिअर दॅट कुड बी टेक्निकल, क्रिएटिव्ह अँड अलाव मी टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. मी सांगितलं तुम्हाला की समाजामध्ये अस्तित्वात असणारे प्रश्न आणि त्याला क्रिएटिव्हिटी वापरून दिलेलं सोल्युशन आणि त्यातून मिळणारं समाधान. ओके, दॅट्स व्हॉट द अँसर बिहाइंड व्हाय इंजिनिअरिंग. लुक ॲट अथर्व दानी, अ मेकॅनिकल इंजिनियर. इज अ मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर. मॅन्युफॅक्चरर्स द कॉम्पोनंट्स दॅट गोज टू all the powerful engines. काम काय त्याचं? What do you enjoy the most about your engineering? काय तुला एन्जॉयमेंट मिळत इंजिनिअरिंग मधून? सी द आन्सर. सो इट्स वॅरिड, चॅलेंजिंग अँड रिवॉर्डिंग. ऑन द गिव्हन डे आय माइट बी अंडरस्टँडिंग हाउ अ कॉम्पोनंट वर्क्स इन अन इंजिन ऑर लिसनिंग टू अ कस्टमर हू गिव्हन अस सम फीडबॅक. स्पोर्ट्स बाईक्स असतील किंवा स्पोर्ट्स कार्स असतील, त्या धुमपणे उडवायला आणि चालवायला सर्वांना आवडतात, पण त्याच्या मागे असतो तो रिअल इंजिनियर. प्रत्येक कॉम्पोनंट कसा वर्क होतो, आणि समजा कधी प्रॉब्लेम आलाच आणि एखाद्या कस्टमरने त्याची कंप्लेंट केली आणि ती रिझॉल्व केल्यानंतर जो रिवॉर्ड मिळतो, दॅट इज व्हॉट द बिगेस्ट सॅटिस्फॅक्शन बिहाइंड. Look at Juhili Jagtap, mechanical engineer, but she would be tomorrow's rehabilitation engineer. Manje kay mitro, baka? Designs specialist hospital equipment for the people with complex medical needs. Samajamadhe ashe anek lok ahet ki jancha medical problems ahet tanna, je swatah chalu shakat nahi, anek lot of issues ahet. So to design a special equipment for those needy peoples in the society. But basically she is mechanical engineering, having a background of mechanical engineering. So what do you like the most about engineering? Engineering matlab tula asa kay avadta ha prashna hai, tala uttar detana Juhili mante. So coming up with an idea and making a piece of equipment
and then to see its working in real life and changing the way someone lives their life. समाजाची गरज आहे ती गरज आणि त्यासाठी कमिंग विथ अप अन आयडिया, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एखादी आयडिया, त्याचं डिझाईन, मग तयार होणारं एखादं छोटंसं इक्विपमेंट, त्याचा तो प्रोटोटाईप, आणि मग जाऊन वर्किंग इन रिअल लाईफ. आणि त्याची फॅसिलिटी जेव्हा समाजातला एखादा घटक घेतो, यस, दॅट्स मेक्स अ चेंज इन देअर लाईव्स. And that what is most liking thing about in an engineer or in an engineering. Look at Sanket, mechanical building service engineer. Term kai tari vegli vatta ekala, karan atta parant aplala evadach maithe aahe ki building mantla ki fakta civil engineer. Nothing like that, mitra ho. So mechanical engineer building madhe kay karu shakto? See, helps making buildings comfortable by looking at heating, CO2 level, humidity and many more things. Jitka manan comfort deta yeil civil engineer ne bandhlela building madhe kasa comfort deta yeil, air conditioner kasa lavta yeil, nustas temperature nahi tar tyachi humidity kashi control karta yeil, tyachat asnara carbon dioxide cha praman kasa kami karta yeil, he sagla karnyacha kaam एक मेकॅनिकल इंजिनियर करू शकतो. कॅन यू बिलीव? यस, इट इज देअर. सो द क्वेश्चन इज, व्हॉट मेड यू टू डिसाइड टू बिकम एन इंजिनियर? काय इंजिनिअरिंग केलंस? वाय इंजिनिअरिंग? सो द आन्सर इज, आय रीड अप अबाउट इंजिनिअरिंग अँड रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट इट इज इन अवर डेली लाईव्स अँड हाऊ इट हेल्प्स बेटर द लाईव्स ऑफ पीपल ऑल अराउंड द वर्ल्ड. अँड आय न्यू दॅट बाय स्टडिंग इंजिनिअरिंग I could also help to make a difference. Agdi suruvatila mi sangitla, engineer makes a difference. And that's what he is doing. Eka civil engineer ne bandhlela building madhe comfort kasa vadavta yeil, lokanna anki comfort tyachyamadhe kasa jagta yeil, he kaam mitra ho ek mechanical engineer karu shakto. And what has inspired Sanket to become a mechanical engineer? Look at Anurag, senior manager of energy and initiatives. So looks at a way to reduce the electricity, maybe use of gas, water used in these Starbucks stores across Europe, Middle East and Africa. Mitra, only not in the state, not only in the nation, but engineers can think of an abroad. Kuthe ja tumhi, sky is the limit. Jo AC basavlyanantar of course electricity consumption vadnar aahe, mag tyachyamadhe tya design madhe kay changes karta yetil, jene karun AC basavlyanantar cha jo comfort milaycha to milnar aahech, pan electricity cha bill suddha jaast yayla nako, yachi kaalji suddha ghenacha kaam konacha aahe mitro? Tar te kaam suddha eka engineer cha aahe, eka mechanical engineer cha aahe kiwa eka electrical engineer cha aahe. So what made you to decide to become an engineer? So the same answer, because it is related with the previous one, lokanna better life comfort kasa deta yeil, the same thing he is talking about. Look at Akshay, he is a Trinitian operation engineer. Helps to work out how to extract oils and gas from challenging locations like Middle East of sea back onto land and so it can be used. Civil engineer cha job hai, oil extract karaycha hai, samudratun oil extract karaycha hai, very challenging job. So that a civil engineer is going to do, my friends. So what you like most about engineering? Kay avadta? Ka kelas engineering? Why engineering? So what the answer is, I'm constantly on the move, traveling once a week, and I love that. Most of all, I like how nice and helpful the engineers I work with are and their team working attitude. Mala firayla avadta, mala traveling maza hobby hai, ani tyach barobar kahi creative mala karaycha hai, mala team madhe kaam karaycha hai. So of course there is good scope to become an operation engineer
and even with a degree of civil engineering, you can do that job. Look at Jaya. Section supervisor, network rails. Indian Railway, a huge network throughout the country of Indian Rail. खूप छान वाटतं आपल्याला प्रवास करताना, पण त्याच्या मागचे जे कष्ट आहेत, जे प्रॉब्लेम्स येणार नाहीत याची काळजी कोण घेतं मित्र? इंजिनियर्स घेतात. टू इन्स्पेक्ट द ट्रॅक्स टू इन्शुअर दे मीट द स्टँडर्ड्स प्लान्स, द रिमूव्हल ऑफ रेल डिफेक्ट्स अँड लीड द इन्स्टॉलेशन ऑफ रेल्वे पॉइंट्स अँड क्रॉसिंग्स. खूप सोपं वाटतं आपल्याला, रेल्वे या रोडावरून त्या रोडावरती अगदी छान आपोआप क्रॉस करते, बट every instance behind there is an engineering and civil engineers are doing that job, my friends. So how important was studying the maths and science in schools for what you do now? Je engineering, maths and science tumhi tumcha school madhe shiklay, 11th 12th madhe shiklay, that is of extremely important to provide the foundation of what I do every day. Not only to gain the knowledge gained from the studying these subjects, but also the skills I learned and developed. तुम्ही जे सब्जेक्टचं नॉलेज मिळवलेलं आहे, मॅथमॅटिक्सचं मिळवलेलं आहे, फिजिक्सचं मिळवलेलं आहे, त्या नॉलेजचा उपयोग तुम्हाला करायचा आहे, तुमचे स्किल्स तुम्हाला वाढवायचे आहेत, आणि ते स्किल्स वाढवण्याचं काम हे इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये केलं जातं. अँड सो दॅट यू कॅन मेक यूज ऑफ युअर स्किल्स अगेन फॉर द डेव्हलपमेंट अँड कम्फर्ट ऑफ all our human beings. So look at Parag, he is software engineer. So manage and design this computer hardware and software systems of a company. Kai qualification hai tesa, he is a computer engineer. So what made you to decide to become an engineer? This is the question to Parag, and look at the answer. I read up about the engineering and realized how important it is in our daily lives. कितीतरी छोटे छोटे प्रोग्राम्स, पण त्या छोट्या छोट्या कम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्राम्स मधून कितीतरी गोष्टी या अगदी सहज शक्य होतात. की जसं आज आपण इथे बसून, आम्ही इथे बसलोय, तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्याच काय, मला इव्हन सांगायला आनंद होईल की वन ऑफ माय फ्रेंड मिस्टर असिफ अलीम इज वॉचिंग दिस लाईव्ह शो फ्रॉम कतार. अब्रॉड मध्ये बसून लोक या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतायत, या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतायत. ऑल दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ अँड बिकॉज ऑफ ओनली इंजिनिअरिंग. तुमच्यापैकीच कुणी एखादा हनी असेल जो पेट्रोलियम इंजिनिअर मध्ये करिअर करू शकतो मित्र, गो फॉर अ पेट्रोलियम, देर इज ऑल्सो स्कोप. तुमच्यापैकीच कुणी एखादा जेम्स असेल, जेम्स बॉन्ड असेल, की ज्याला खरोखर स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असेल, सो यूज द टेक्नॉलॉजी टू टेस्ट द टेनिस रॅकेट्स पॉवर, द कोर्ट सर्फेसेस, एरोडायनामिक्स ऑफ टेनिस बॉल. लुक ॲट दिस टेस्टिंग ऑफ द टेनिस बॉल्स ऑल्सो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंग हे आहे. सो आय हॅव given you lot of examples of different streams, and I have taken you to the tour of real trinitians. Ata mala tumcha baddal prashna vicharaycha aahe, tumhi swatala prashna vicharaycha aahe, what about me, mi ithe kuthe asnar aahe, tumhi kuthe asayla pahije he mi tumhala sangto, fakt tumhi swatala prashna vicharaycha aahe ki mi kuthe asnar aahe. What we need, what society need, that I am going to tell you. For the tomorrow's engineers, 1.82 million the number of people with engineering skills are needed by the engineering companies by 2022 2022. So the days to come, of course engineers are well paid. Engineering apprentices are get more than double the national apprenticeship minimum wages. केंद्र सरकारने मिनिमम वेजेसचा, अप्रेंटिसशिपचा कायदा केलेला आहे, परंतु त्याच्यापेक्षा डबल हे इंजिनियर्सला मिळतात. 20% हायर स्टार्टिंग सॅलरीज फॉर द इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट्स कम्पेअर्ड विथ ॲव्हरेज ग्रॅज्युएट स्टार्टिंग सॅलरी. स्टार्टिंगचा पण विचार करायला लागेल मित्रो,
पण जेव्हा तुम्ही स्टार्टिंगचा विचार कराल, द कम्पॅरिझन आय हॅव गिव्हन, डेफिनेटली एखादा जनरल ग्रॅज्युएट त्याला मिळणारी स्टार्टिंग सॅलरी आणि एका इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला मिळणारी स्टार्टिंग सॅलरी याच्यामध्ये मिनिमम डिफरन्स मी सांगितलेला आहे तुम्हाला, मिनिमम डिफरन्स इज ऑफ 20%. आय एम नॉट टॉकिंग ऑन द हायर साईड, हायर साईड कॅन बी एनीथिंग, ती कितीपर्यंत असू शकते, बट डेफिनेटली आय गॅरंटी यू देर इज 20% हायर सॅलरी पॅकेजेस फॉर अन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट दॅन एनी अदर एव्हरेज ग्रॅज्युएट स्टार्टिंग सॅलरी. कोविड आहे, सगळं थांबलेलं आहे, खरंच जॉब्स असणार आहेत का? येस, कोविड थांबलेला आहे म्हणजे तुम्ही आम्ही थांबलोय का? नाही थांबलेलो आहे. कोविड आहे म्हणून तुम्ही आम्ही थांबलेलो आहे का? नाही थांबलेलो आहे. आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय याच्यातच तुम्हाला कळायला पाहिजे की लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज आर देअर अँड इन डेज टू कम एव्हरीथिंग विल बी स्मूथ अगेन. And what tomorrow's engineer will do, where will the jobs in next 10 years of time, kuthe jobs asnar ahet mitro, I will take you to that now. So design and consultancy, lot of jobs would be available. So look at this picture, je panyachi bottle apan vikat gheto तिथं पाण्याचे दाखवलेलं आहे, बट नंबर ऑफ ब्रिवरेजेस यू कॅन थिंक ऑफ, फूड अँड ड्रिंक. सो फूड अँड ड्रिंक इंडस्ट्री, त्याच्यामध्ये इंजिनियर्सच काम आहे. यू कॅन सी, आता असं उदाहरण मी तुम्हाला देतो की चितळेबंधू मिठाईवाले सुद्धा सांगतात की आमचं सगळं ऑटोमॅटिक होत आहे, म्हणजे इंजिनिअरिंग आहे, सॅनिटाईज करायची गरज नाही कारण पॅकिंग ऑटोमॅटिक होत आहे. पॅकिंग ऑटोमॅटिक होत आहे, पण त्या पॅकिंग ऑटोमॅटिक करण्यामागे कोण आहे मित्र? इंजिनियर्स आहेत. द टीम इज वर्किंग बिहाइंड. अनलेस अँड अंटिल देर आर इंजिनियर्स, नो वन कॅन गो फॉर दिस ऍटोमिक पॅकेजिंग ऑफ फूड्स अँड ड्रिंक्स. सो दॅट इज देअर, लॉट ऑफ जॉब्स वुड बी अवेलेबल देअर. एनर्जी क्रायसिस, सो रिन्युएबल एनर्जीज टेक्नॉलॉजीज अँड न्युक्लिअर एनर्जीज, मग त्याच्यामध्ये विंड पॉवर असेल, सोलार पॉवर असेल, न्युक्लिअर पॉवर असेल, तर या सगळ्या रिन्युएबल सेक्टर्समध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स वुड वर्क, दे विल गेट अन अपॉर्च्युनिटी टू वर्क देअर. अगदी थोड्याच दिवसापूर्वीच्या आपल्या आठवणी ताज्या असतील, महापूर, सांगली, कोल्हापूर, सम पोर्शन ऑफ पुणे अल्सो, हा महाराष्ट्रातलाच सांगतोय मी. सेम सिच्युएशन वॉज देअर इन केरळा, सेम सिच्युएशन वॉज इन आंध्रा, सेम सिच्युएशन वॉज इन गुजरात, एव्हरीवेअर सगळीकडे पुराचा महालोट आलेला होता. सो ते होऊ नये याच्यासाठी कोण काम करणार आहे? वॉटर अँड फ्लड रिस्क साठी कोण काम करणार आहे? नो अदर दॅन इंजिनियर्स, नो अदर दॅन इंजिनियर्स, इट्स अ जॉब ऑफ एन इंजिनियर टू बिल्ड द एन्व्हायरमेंट, अगेन जॉब ऑफ एन इंजिनियर. हायटेक मॅन्युफॅक्चरिंग, मी आत्ताच तुम्हाला सांगत होतो, ऑटोमॅटिक पॅकेजिंग, रोबोटिक्स, कोविडची सिच्युएशन आहे मित्र, पण त्या कोविड पेशंट जवळ स्वतः डॉक्टरांनी जाऊन त्याचं टेम्परेचर घेण्यापेक्षा देर इज अ टेक्नॉलॉजी, कॉन्टॅक्टलेस यू कॅन गो फॉर मेजरिंग द टेम्परेचर. इव्हन यू कॅन मेक यूज ऑफ रोबोट्स टू डिलिव्हर द मेडिसिन्स टू द कोविड पेशंट्स. सो थिंक ऑफ द हायटेक मॅन्युफॅक्चरिंग बिहाइंड. रोबोट एक फक्त ऍप्लिकेशन आहे, पण रोबोट बिल्ट करण्यासाठी जी हायटेक मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लागणार आहे, त्या टेक्नॉलॉजीमध्ये कोण काम करणार आहे? मेकॅनिकल इंजिनियर्स आर गोइंग टू डू दॅट. लुक ॲट दिस पिक्चर. मेडिकल
इंजिनिअरिंग हेल्थ अँड लाईफ सायन्स. इट्स अ न्यू फील्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला मी मेडिकल इंजिनिअरिंग मधलं. हार्ट सर्जरी कॅन बी मेड विथ द हेल्प ऑफ अ रोबोट. म्हणजे बघा, इथपर्यंत प्रोग्रॅमिंग करू शकतात. कोण करणार प्रोग्रॅमिंग? इंजिनियर्स करणार. अँड डॉक्टर म्हणणार मी ऑपरेशन केलं. बट इट्स अ न्यू कन्सेप्ट, इट्स अ न्यू टेक्नॉलॉजी, दॅट्स मेडिकल इंजिनिअरिंग. सो लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज वुड बी अवेलेबल. खूप चॅलेंजेस आहेत, खूप वर्क आहे, खूप करायचं आहे. करणार कोण आहे? फक्त आणि फक्त इंजिनियर्स. मला वाटतं इन अ कपल ऑफ डेज बॅक, 2 ते 3 दिवसापूर्वी फ्रान्समधून आपण राफेल्स इम्पोर्ट केली. वाव, काय ते राफेल्स उडत होते. तुम्हाला सांगतो, असं वाटत होतं की ते काय आपण अगदी रिमोटवरती चालवतो का काय. फ्रान्समधून आणली राफेल्स आपण. वाय कॅन नॉट वी थिंक टू बिल्ड दोज एअरक्राफ्ट इन अवर कंट्री इट सेल्फ? Why we cannot work in the aerospace industry? Why to import? Apan kuthe kami ahot? Kuthe hi nahi. So let's prove that and work in the aerospace and take the country ahead. Kahi import karayachi garaj nahi. Pratyek ghost aplyala adarani aple prime minister pan sangtayet, atmanirbhar bano. आणि हे जर आत्मनिर्भर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, देशाचं आत्मनिर्भर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर ते करू शकतो फक्त आणि फक्त इंजिनियर, फक्त आणि फक्त इंजिनियर. सो इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट, सी द मोनोरेल, खूप गोष्टी आहेत. सो हे काहीच गोष्टी त्याच्यातल्या मी डिस्कस केलेल्या आहेत, कारण आपल्याकडे टाइम लिमिट पण कमी आहे आणि अगदी थोडक्या वेळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर, व्हाय इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग का करायचं, कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, मग ते माझ्यासाठी करायचं आहे, माझ्या फॅमिलीसाठी करायचं आहे, माझ्या सोसायटीसाठी करायचं आहे, माझ्या गावासाठी करायचं आहे, माझ्या स्टेटसाठी करायचं आहे, माझ्या देशासाठी करायचं आहे. दॅट इज द आन्सर, व्हाय इंजिनिअरिंग अँड व्हाय टू गो फॉर द कोर्स ऑफ इंजिनिअरिंग. सो शॉर्टली आय विल टेक यू टू द रूट्स इन टू इंजिनिअरिंग. झालेलं आहे तुमचं स्कूलिंग, झालेलं आहे कॉलेज, सगळं झालेलं आहे. FE चं कॉलेज तुम्हाला करायचं आहे, फर्स्ट इयर इन इंजिनिअरिंग. ती डिग्री तुम्हाला घ्यायची आहे, मग अप्रेंटिसशिप करायची आहे, आणि मग अप्रेंटिसशिप केल्यानंतर ऍक्च्युअल वर्क सुद्धा सुरू करायचं आहे. दिस इज द रूट्स इन टू इंजिनिअरिंग. कसं यायचं आहे इंजिनिअरिंगमध्ये? सी विच वन इज राईट फॉर यू, मेक अ डिफरन्स टू द वर्ल्ड. टेक अ इंजिनिअरिंग कोर्स ऍट द युनिव्हर्सिटी. Engineering at the university, at the affiliated college to the different universities. Mag ami je tumhala sangitla ki foundation course for engineering aspirant students ya 6 divsacha webinar series madhe ami vegvegle vishay ghevun yetoy ani tya vegvegle vishayamadhe udyacha vishay majhe colleague Dr. Satish Deshmukh tumchyasathi ghevun yetil. Engineering at SPPU, that is सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. सो यू विल हॅव अ ब्रॉड आयडिया अबाउट इंजिनिअरिंग ऍट युनिव्हर्सिटी अँड इंजिनिअरिंग ऍट द अफिलिएटेड कॉलेजेस अँड मेनी मोअर थिंग. अँड दॅन यू कॅन थिंक ऑफ विच वन इज राईट फॉर मी, दॅट मीन्स राईट फॉर यू. सगळ्यात महत्वाचा विषय आहे मित्रो, करिअरचा ऑप्शन चूज करताना आपण काय करतो. तर आपण स्वतःला कधीच प्रश्न विचारत नाही, माझा मित्र काय करतोय, माझा मामाचा मुलगा काय करणार आहे, किंवा माझ्या आत्याची मुलगी काय करणार. डोंट डू दॅट.
ask a question to yourself and then get involved your parents, because your parents will be there with you prolong the time. So help your parents to understand what an engineer is. तुम्ही तुमच्या पालकांना समजून सांगा जे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. इंजिनियर म्हणजे काय, व्हॉट एन इंजिनियर डज, इंजिनियर करतो काय, इंजिनिअरिंग म्हणजे काय, इंजिनियर करतो काय, द डिफरंट रूट्स इन टू अन इंजिनिअरिंग करिअर, वेगवेगळे कोर्सेस मी तुम्हाला आत्ता सांगितले. मग हे सगळे कोर्सेस तुम्ही तुमच्या पालकांना समजावून सांगा, द डिफरंट टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग अँड व्हाय फॉलो अ करिअर इन इंजिनिअरिंग. मग इंजिनिअरिंग मध्ये करिअर का करायचं आहे हे तुम्ही तुमच्या पालकांना सांगा. तुम्ही तुमच्या पालकांना तुमच्या डिसिजन मध्ये इन्वॉल्व करून घ्या. यस, बी इन्स्पायर्ड लाईक ज्योती, लाईक ऋषी, लाईक जेम्स, लाईक जया, लाईक पराग, लाईक अंकिता अँड मेनी मोर. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू ऑल द पार्टिसिपेंट. सर्व विद्यार्थी असतील, पालक असतील, ह्या सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. सगळा कार्यक्रम तुम्ही माझा ऐकला आणि आता मी तुम्हाला काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर आय एम टू दॅट पॉइंट. सो लेट्स गो बॅक टू एनी क्वेश्चन्स. सो थँक्यू, दॅट्स ऑल फ्रॉम माय एंड. Yes, anybody is having questions, they can ask me or you can put it in chat box. Okay, thank you sir. Thank you sir for giving such an informative session. तर जसं की मी सुरुवातीला सांगितलं की KJEE ब्रीदवाक्यानुसार आपल्या आयुष्यात शिक्षणाचं महत्व खूप आहे. सो आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस यू अबाउट ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग. लेट्स हॅव अ ग्लिम्स ऑफ इट. Okay, thank you. Now I am here for giving vote of thanks. So I am Mr. K.M. Kulkarni and from the entire family of TAE, first of all extend my most sincere thanks to Professor Anupam Shukla sir for guiding us. My special thanks to Dr. K.B. Gowri sir for giving information about why engineering. Thank you Dr. N.J. Uke sir for giving permission to organize the session. Thank you all management team, and last but not the least, the student listening patiently. Now I would like to inform you about tomorrow's session. It will be conducted by Dr. Satish Deshmukh sir at 5 p.m. sharp, and the feedback form is available in the description of the section, description section. It will be our pleasure to have a feedback from you. Thank you all. Team TAE signing off.